ओम नमः शिवाय। भीमसेनी कापराचे फायदे। पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम करतो। विशेषतः जर आपण भीमसेनी कापूर वापरला तर त्याचा खूप फायदा होतो। भीमसेनी कापरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते। आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देखील भीमसेनी कापराचे अनेक उपाय केले जातात। चला तर मग जाणून घेऊया, भीमसेनी कापूर वापरून आपण घरातील दोष कसे दूर करू शकतो। आर्थिक संकट सोडवण्यासाठी, जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतील, पैसा घरात टिकत नसेल, तुमच्यावर कर्ज जास्त झालं असेल, कमाईपेक्षा खर्च जास्त असेल, तर तुमच्या स्वयंपाक घरात वास्तुदोष असू शकतो। यासाठी स्वयंपाक घरामध्ये एका चांदीच्या भांड्यात भीमसेनी कापूर आणि लवंग जाळावी। दररोज असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होते आणि आर्थिक समस्या दूर होते। तसेच जर आपले एखादं काम रखडले असेल तर ते कामही पूर्ण होते। वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला रोज भीमसेनी कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते। नोकरीत बढती मिळावी। नोकरी व्यवसायात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर स्वयंपाक घरातील सर्व कामे करून झाल्यानंतर एका भांड्यात भीमसेनी कापूर आणि लवंग जाळावी। असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि नवीन कामाची संधी देखील त्यांना मिळते। कुटुंबातील भांडणासाठी, जर कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, तर अशा वेळी देशी तुपामध्ये भीमसेनी कापूर भिजवून जाळा आणि तो अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याचा सुगंध घरभर पसरेल। असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते आणि कुटुंबामध्ये शांती राहते। पती पत्नी मधील वादविवादासाठी, जर पती पत्नी मध्ये खूप भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, तर रात्री पतीच्या उशीखाली भीमसेनी कापूर ठेवावा। दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो कापूर जाळून टाकावा। असे केल्याने पती पत्नींमध्ये प्रेम वाढते। घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर प्रत्येक खोलीत भीमसेनी कापराच्या दोन वड्या जाळा व त्या जाळल्यानंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या दोन कापराच्या वड्या ठेवून द्या। नंतर ठेवलेल्या दोन वड्या दुसऱ्या दिवशी जाळा व पुन्हा तिथे दोन कापराच्या वड्या ठेवा। यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो, घरातील सदस्यांवरती वास्तुदोषाचा दुष्प्रभाव होत नाही। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।